उत्तम नगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 72/23 यामध्ये फिर्यादी नावे दिनेश गोरख पवार यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की त्यांचा बंधू त्यांच्याकडे 15 दिवसापूर्वी राहायला आला होता, त्याचं किडनॅपिंग झालेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी फिर्याद दिली. तर फिर्याद दिल्यानंतर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणी केली, त्यांना किडनॅपिंग कोणी केलं, काय केलं असं त्यांना काहीच माहीत नव्हतं, परंतु भावाचं किडनॅपिंग झालं हे सांगत होते. त्याच वेळेस आम्ही ज्या ठिकाणी किडनॅपिंग झालं त्या ठिकाणी जरा फिजिक सर्च केला असता एक व्हिडिओ क्लिप आम्हाला मिळाली. त्या ठिकाणी एक महिला आणि दोन आरोपी सदर इस्मास घेऊन जात असल्याचं त्याला दाखवलं, फिर्याद यांना दाखवलं. त्यावेळेस त्यांनी त्यातील महिलेला ओळखलं की ही अशी अशी महिला आहे, तिचं नाव सांगितलं, अंकिता जितू पटेल उर्फ अंकिता कोळी. तिची माहिती मिळाली, प्राथमिक माहिती मिळाली वापी या ठिकाणी ती राहणारी आहे असं समजलं. यावरून आम्ही तो सदरचा गुन्हा दाखल करून त्यामध्ये आरोपीचं नाव एक निश्चित झालं आणि त्यानुसार बाकीचे आरोपी आणि अपहरण झालेल्या व्यक्तीचा तपास करण्यात आम्ही तात्काळ आम्ही वापी गुजरात या ठिकाणी टीम पाठवून सदर ठिकाणावरून अपहरण केलेल्या मुलगा दिलीप पवार व आरोपी आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतले आणि परत आलो. सदर गुन्ह्यामध्ये सांगायची हकीकत अशी की सदर महिलेचे व मुलाचे दिलीप पवारचे आणि अंकिता कोळी यांचे प्रेम प्रकरण होते. गेले 5 वर्षापासून त्यांचं प्रेम प्रकरण होतं, परंतु सदर दिलीप पवारचं लग्न ठरल्यामुळे तिने सदर त्याचं लग्न होऊ नये आणि तो आपल्याकडेच राहावा म्हणून किडनॅपिंग केल्याचं निष्पन्न झालं. म्हणजे सर ही उलटी केस व्हायची, मुलगा म्हणजे शक्यतो मुलीला किडनॅप करतो, हां याच्यामध्ये उलट हे झालं. हां हे यामध्ये आणि सदर महिला ही विवाहित असून तिला 2 मुलं देखील आहेत, तरी तिने सदर मुलास किडनॅप केलं होतं आणि हा गुन्हा घडला. तर सदर गुन्ह्याचा आम्ही पुढील सखोल तपास करत आहोत आणि त्याप्रमाणे आरोपींचं योग्य ती त्यांच्यावर कारवाई करून घेत आहोत.